द कोथळी टाइम्स न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील घडामोडी. निमशिरगाव येथे 70 लाख रुपये खर्चाच्या विकास कामांचा सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते झालं उद्घाटन. देशभक्त रत्नपाणा कुंभार यांच्यानंतर मला आपला प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळात मंत्रीपदाची संधी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी उपलब्ध करून दिली. ही बाब शिरोळ तालुक्यासाठी गौरवास्पद आहे. त्यामुळे कुणी काहीही म्हणालं तरी शिरोळ तालुक्याची जनता माझ्यासोबत आहे आणि मी जनतेबरोबर राहीन हेच माझ्या राजकारणाचं सूत्र आहे, असे उद्गार सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी काढले. निमशिरगाव येथे त्यांच्या स्थानिक विकास निधीमधून व शासनाच्या विविध योजनांमधून मंजूर झालेल्या 70 लाख रुपये खर्चाच्या विकास कामांचा शुभारंभ सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते रविवारी झाला. यावेळी ते बोलत होते. कोरोनासारख्या महामारीच्या काळात मागील 2 वर्षाच्या काळात शिरोळ तालुक्यासाठी जवळपास 220 कोटीचा निधी आणता आला, त्यामुळे गटतट न पाहता शिरोळ तालुक्यातील प्रत्येक गावाला आजपर्यंत जवळपास 1 कोटी रुपयांचा निधी देण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढे देखील शिरोळ तालुक्याचा गतिमान विकास कायम राखला जाईल असं सांगताना मागील 6 वर्षात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून अनेक योजना राबवत आल्या. या पुढच्या काळात सुद्धा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांबरोबरच छोट्या मोठ्या उद्योजकांना आणि व्यापाऱ्यांना दिलासा देणारे निर्णय घेतले जातील, असं राज्यमंत्री यड्रावकर यांनी यावेळी बोलताना सांगितलं. स्वागत सरपंच सौ अश्विनी गुरव यांनी केलं, तर कार्यक्रमाचं प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य हेमंत अडसुळे यांनी केलं. ग्रामपंचायत सदस्य सुमित पाटील व सेवा सोसायटीचे चेअरमन अनिल पाटील यांनी आपली मनोगत व्यक्त केली. ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी 20 लाख तसेच 25-15 व जनसुविधा अंतर्गत 40 लाखाचा निधी, पेव्हिंग ब्लॉक अंतर्गत रस्ते निवारा शेड व कंपाऊंड वॉलसाठी, त्याचबरोबर समाज मंदिर बांधकामासाठी 7 लाख, दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत 2 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याचबरोबर धनगर समाजासाठी जेवण शेड उभारण्यासाठी राज्यमंत्री यड्रावकर यांच्या स्वनिधीतून मदत करण्याची ग्वाही दिली. त्याचबरोबर कन्याशाळेसाठी 1 लाख रुपये खर्चाचे टॉयलेट युनिट अशा एकूण 70 लाख खर्चाच्या कामकाजांचा शुभारंभ झाला. कार्यक्रमासाठी अनिल पाटील, अविनाश पाटील, सुधाकर पाटील, अजित सुतार, विक्रम चौगुले, अनपल कांबळे, रवी तिगडे, सुरेश पाटील, सुदर्शन पाटील, किरण मोहिते, महावीर पाटील, सुनील पाटील, शीतल पाटील, राजू बगधुम, याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य रोहित लोहार, पूनम धनवडे, राजश्री कोगले, रुपाली मोरे, सुप्रिया सावंत, कल्पना दुधाळे, वैशाली पाटील, नंदकुमार कुंभार यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. आभार उपसरपंच ईश्वर. द कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा.